मुंबईला पाणी पुरवठा करणारं चारही धरण ओव्हरफ्लो झाल्यानं मुंबईकरांची वर्षभराची आता पाण्याची चिंता मिटलेली आहे. शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झपाट्यानं वाढ झाल्यानं तालुक्यामध्ये चार धरण ओव्हरफ्लो झालेले आहेत. सर्वात आधी तांसा धरण ओव्हरफ्लो झालं, त्यापाठोपाठ मुडकसागर, नंतर काल संध्याकाळी भातसा धरण, तर रात्री 2:30 मध्य वैतरणा धरणसुद्धा ओसंडून वाहू लागलेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटलेली आहे. सध्या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.